समान रे विश्वरत्ना परमपूज्य बोधिसत्व भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मी सर्व समाज बांधवांना सर्व भारतीय जनतेला मी शुभेच्छा देतो. आज आपण पाहू शकता की हिंगोली शहरामध्ये जरी आज निवडणुकीची आचारसंहिता जरी लागू असली तरीही जयंतीचा उत्साह तसूभर सुद्धा कमी झालेला नाही आहे. आज आपण इथे बघू शकता पुतळा, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा आपल्या हिंगोलीमध्ये, तिथे सकाळपासूनच गर्दी आहे. रात्री 12 वाजल्यापासूनच इथले उत्साहाला चालू झालेले उत्साह कार्यक्रम जे होते ते चालू झालेले आहेत आणि संध्याकाळी आता यानंतर विविध कार्यक्रमाचे आयोजन केलेले आहेत. त्याचप्रमाणे रॅलीसुद्धा आपली मोटरसायकल रॅली चालू आहे. संध्याकाळी इथे मोठ्या प्रमाणात मिरवणुकीचे आयोजन केलेले आहेत. तर अशा प्रकारे ज्या महामानवांनी आपल्याला या आयुष्यासाठी जे आयुष्याचं आपल्याला दान दिलेलं आहे, जे आपण समाज गावागाड्याच्या बाहेर आपण राहत होतो त्या गावागाड्यातून त्यांनी आज आपल्याला शिक्षणासाठी आपले कार्य केले. त्याच्यानंतर जो समाज हा खेड्याच्या बाहेर होता त्या समाजाला त्यांनी आज गावात आणून बसवले आणि त्यांना आर्थिक प्रगती त्यांची झाली, सामाजिक प्रगती झाली, ते फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेमुळेच. आणि अशा महामानवाची जयंती आपण सर्वांनी शांततेमध्ये सर्व नियमांचे पालन करून आणि त्याचप्रमाणे मोठ्या उत्साहात साजरी करावी याचे आवाहन मी आपल्या माध्यमातून करतो. जय भीम. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्व भारतीय नागरिकांना खूप खूप शुभेच्छा देतो. आज हिंगोली शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण भारत देशात व जगामध्ये ठिकठिकाणी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या हर्षोल्लासात आणि आनंदात साजरी करत आहे. आज तुम्ही पाहू शकता हिंगोली शहरातील वातावरण. हिंगोली शहरात लहान लेकरापासून ते वयस्कर माणसापर्यंत प्रत्येकाच्या मुखात आणि प्रत्येकाच्या मनात हे बाबासाहेब छापलेलेच आहेत आणि ते जयंतीनिमित्त आज आनंद व्यक्त करत आहेत. कारण की आज बाबासाहेबाचा जो जन्मदिवस आहे त्या जन्मामुळं आम्हा सर्व गरीब जनतेचं, दीनदळू जनतेचं, बाबासाहेबांनी जे योगदान दिलं, जे आमच्यासाठी निर्णय घेतले, जे आमच्यासाठी कार्य केलं, त्या कार्याचे आम्ही आयुष्यभर पिढ्यानुपिढ्या ऋणीत राहणार आहोत. आज आनंद साजरा व्यक्त करताना मी एवढंच म्हणेल, सर्वजणांनी आपापल्या परीने बाबासाहेबांचे ज्या ज्या ठिकाणी पुतळे विहार कटआउट आहेत त्या त्या ठिकाणी शांततेत, आनंदीत आणि हर्ष उल्हासात एकदम उत्साहपूर्ण जयंती साजरी करावी. हीच सर्वांना जयंतीच्या शुभेच्छा देतो परत एक.